नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात आधुनिक शेतीचा गोडवा हा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत की आपलं फळ वाकडं तिकडं होणे, फळाचा आकार बदलणे आणि ज्या टायमाला फूल लागतं आपल्या पिकाला त्यावेळेला डंक माशी म्हणून असती लाल माशी, ती माशी काय करते तर मित्रांनो, फुलानंतर सटिंगच्या काळात काय होतं, आता तुम्ही पाहू शकता इथं आपलं हे सटिंग व्हायला लागलं आहे। हे अशा अवस्थेत जर माशीनं डंक मारला, ह्याला माशीनं चाटलं, तर हे फळ आपलं वाकडं तिकडं होतं आहे किंवा फळाचा आकार बदलतो, हे मार्केटमध्ये चालत नाही, व्यापारी ह्या फळाला घेत नाहीत, मागणी नसते त्या अशा फळाला। तर मित्रांनो, त्यासाठी सुरक्षा करण्यासाठी आपण आज डंक माशीसाठी सापळे लावणार आहोत। तर त्या सापळ्याविषयी थोडंसं माहिती सांगतो तुम्हाला। ही असं तुम्ही येलो कलरचा सापळा आणू शकताय, पिवळ्या कलरचा आणण्याचा उद्देश म्हणजे ह्या सापळ्यानं माशी जास्त आकर्षित होते। हे असं एक ग्लास मिळतो, ग्लासला खाली तुम्ही पाहू शकता एक टोपर मिळतं, त्या अगोदर हे ह्यात महत्त्वाचं म्हणजे ही लूर, ही वडी असते, ह्याला मादी माशीचा वास असतो, त्यामुळं काय होतं, ही जर माशी आपण ह्यात ग्लासमध्ये लावली वडी, तर माशीची आत ह्या होलमधून आत प्रवेश करणार आणि त्यात आत बसल्यानंतर त्यात जाऊन मरून पडणार। त्यासाठी आपण अशी मार्केटमध्ये ही मिळते, वडी मिळते, ती आपण अशी कट करायची आहे, तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये अशा प्रकारची लूर वडी निघते आणि कंपनीनं त्यातच एक अशी मस्तपैकी आपणाला शेतकऱ्याला स्प्रिंग ही दिलेली आहे, म्हणजे तार आहे, थोडक्यात ही तार अशी थोडी लांबवायची आहे आपण सुरुवातीला, तुम्ही पाहू शकताय। ही लावल्यानंतर ऑलरेडी आपणाला होल आलेला आहे कंपनीचा, त्या होलमधून असं वळून घ्यायचं आहे। अतिशय सोपं काम आहे, ह्यात काय अवघड असं काय नाही। आणि शेतकरी मित्रांनो, ही स्प्रिंग सरळ करून घेतलेली आहे, याची तार तयार झालेली आहे आणि हा ग्लास, ह्या ग्लासमधून आत एक होल कंपनीचंच होल आहे ह्या ग्लासला, हे असं वळून घ्यायचं आहे। वळून घेतल्यानंतर हे समजा आपणाला हे आपण हाय अशी जर वडी आत दाखली तर वरल्याकडं लिहिते, जेणेकरून आपला उद्देश काय, माशीला वास गेला पाहिजे, एवढे थोडीशी आदर राहण्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडंसे 1 इंचावर थोडंसं असं पीळ मारायचं आहे, जेणेकरून हा उद्देश आहे की ओढी अंतर राहील ग्लासच्या वरून खालीपर्यंत। हे पाहू शकताय तुम्ही, हे अंतर राहिलेलं आहे, ही ओढी ह्या हे बरोबर आलेली आहे। त्यानंतर हे लावून टाकायचं आहे, हे लावून टाकल्यानंतर एक काटिकी घ्यायची आपणाला आणि ह्या काटकेला असं ॲडजस्ट करून, तर मित्रांनो अशा प्रकारे ग्लासला ही खालून लावून घ्यायचं आहे आणि नंतर ना हे असं आपण पिकामध्ये मल्चिंगमध्ये असं खाऊन द्यायचं आहे। साधारणतः याचं प्रमाण 1 एकराला कमीत कमी 1-10 ग्लास तर आवश्यकता आहे, जेणेकरून माशी येऊन ह्यामध्ये पडेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण एक आता आज लावलेला आहे, तर नंतर ना माशी दाखवणार आहोत आपण कशी पडणार आहे ते। तर मित्रांनो, ही जी लूर वडी आहे ती आपणाला साधारणतः 30-35-40 रुपये ज्या त्या भागातल्या दुकानदाराच्या रेटनुसार साधारणतः 30-40 रुपयाच्या अंदाजानं हा लूर मिळतो वडी यातली, आणि हे ग्लास जे आहे ते 10 रुपयाला मिळतं। पहिल्यांदाच आपणाला पहिल्या पिकाला जर ही आणण्याची आवश्यकता आहे ग्लास आणि हे, नंतर ना फक्त आपण त्यातला लूर बदलला तरी चालू शकतो। साधारणतः ह्या वडीचा वास जो आहे 25 दिवसापर्यंत चालू शकतो आणि आपणाला फुल सेटिंगच्या काळानंतर 20-25 दिवसच आवश्यकता आहे त्यात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हा जो दिसतो आहे ट्रॅप, हा 2 दिवसापूर्वी लावलेला आहे, तर 2 दिवसात ह्यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, ह्या अशा प्रकारे माशा आलेल्या आहेत, ह्याच माशी आपल्या पिकावरती डंक करून खूप नुकसान करतात। तर हे कलंगडी पीक असू द्यात, वाळूका असू द्या, काकडी असू द्या, कुठलंही पीक असू द्यात, हे लावण्यास अतिशय आवश्यकता आहे।
हे लावल्यामुळं आपलं बरंच प्रमाणात नुकसान टळू शकतंय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय या फळाला आपल्या माशीन डंक मारलेला आहे ट्रॅप लावायच्या अगोदर. तर पाहू शकताय तुम्ही इथं थोडासा असा खच पडलेला वाटतो आहे आपणाला सध्या, परंतु जसजसं फळ हे मोठं होईल तसतसं जशी फळाची साईज बनेल तसं ते जास्त दिसून येत आहे. मला मोठं झालेलं फळ दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, इथंही पाहू शकताय तुम्ही इथं माशीनं डंक मारलेला आहे. तर जसजसं मगा म्हटलं आपण फळ मोठं होईल होत जाईल साईज वाढत तसतसं ही पाहू शकताय. तुम्हाला लक्षात आलं असेल की फळाचा आकार कसा बदललेला आहे. इथं डबरं पडलेलं आहे, अजून यानंतरही मोठं फळ दावतो तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, आपण फळमाशीचे ट्रॅप लावल्यामुळं आपणाला खूप असा फायदा झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय फळाची साईज आता बऱ्यापैकी 1.5-2 किलोपर्यंत आहे. तर आता ही फळमाशी ट्रॅप आपण एकरी साधारणतः 10-12 लावलेत. तुम्ही ही फळ अतिशय मस्त अशी फळं लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकताय कुठंही हे फळ वाकडं तिकडं वगैरे झालेलं नाही. फळं ही छान आणि चांगल्या प्रमाणात सेटिंग आहे आपल्या प्लॉटला. तर शेतकरी मित्रांनो, आपण ट्रॅप ज्यावेळेला सेटिंग होत होती फुल कळी लागली त्याच वेळेला लावून घेतलेले आहेत. आज आपल्या प्लॉटला साधारणतः 45 दिवस झालेत पूर्ण. तर तुम्ही पाहू शकताय फळ कुठेही आपलं फळमाशीच्या प्रादुर्भावानं हे कमजोर झालेलं नाही, त्याला डंक मारलेलं नाही, अतिशय व्यवस्थित प्लॉट आहे. तर आपण हे एकरी साधारणतः 10-12 ट्रॅप लावू शकताय आणि होणारं नुकसान टाळू शकताय. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील जी बेल आयकॉन दिसते त्याला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ही करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.